ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, 2020 या वर्षातील सर्वात मोठे आणि पहिले सूर्यग्रहण 21 जून रविवारच्या दिवशी लागत आहे। सूर्यग्रहण म्हटलं की अनेक प्रकारचे ज्योतिष उपाय करण्यात येतात। मित्रांनो, आज आपण जो ज्योतिष उपाय करणार आहोत तो आपण 21 जून म्हणजेच या सूर्यग्रहणाच्या दिवशीही करू शकता, किंवा 21 जून पूर्वी 20 जून शनिवारच्या दिवशी की ज्या दिवशी ज्येष्ठ अमावस्या आहे त्या दिवशी सुद्धा आपण हा ज्योतिष उपाय करू शकता। हा उपाय कुणी करावा? ज्यांच्या जीवनामध्ये प्रगतीची चाकं थांबलेली आहेत, म्हणजे जे लोक खूप कष्ट करतात मात्र त्यांची प्रगती होत नाहीये, ज्यांच्या घरामध्ये घरातील लोक एकमेकांशी सातत्याने भांडत असतात, घरामध्ये क्लेश आणि कलहाचं वातावरण आहे, घरामध्ये सतत वादविवाद होतात, थोडक्यात काय तर आपल्या घरामध्ये जर मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा साठलेली असेल तर अशावेळी आपण हा उपाय अवश्य करा। हा उपाय केल्याने जीवनामध्ये रस निर्माण होईल, जीवनामध्ये आनंदाची निर्मिती होईल, घरातील अशांती दूर होऊन शांतता निर्माण होईल। मित्रांनो, आजचा हा जो टोटका आहे हा टोटका शनिवार, रविवार, अमावस्या तसेच चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण या तिथींना विशेष करून केला जातो। आपण हा उपाय शनिवारी म्हणजेच 20 जूनच्या रात्रीही करू शकता, किंवा सूर्यग्रहणाच्या रात्री म्हणजेच 21 जून रविवारच्या रात्री सुद्धा करू शकता। मित्रांनो, जर आपण शनिवारी हा उपाय करणार असाल किंवा रविवारी करणार असाल तर शनिवारी करताना तो सूतक लागण्यापूर्वी जर आपण केलात तर अत्यंत चांगलं होईल। सूतक काळ कधी आहे? मित्रांनो, 20 जून शनिवारच्या रात्री 9:52 सूर्यग्रहणाचे सूतक सुरू होतील, सूर्यग्रहणाचे वेध सुरू होतील, आणि म्हणून रात्री साधारणतः 10:00 आधी आपण हा उपाय करा। जर तुम्ही हा व्हिडिओ 10:00 नंतर पाहत असाल तरीही चालेल, तुम्ही कधीही हा उपाय करू शकता, मात्र रात्री 9:52 आधी केलेला उपाय हा जास्त परिणामकारक ठरेल। हा उपाय करण्यासाठी, हा टोटका करण्यासाठी आपल्याला सामग्री कोणती लागणार आहे जरासं लक्ष देऊन ऐका। 5 साबूत लवंगा, होय लवंगा आपण घ्यायची आहे। मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा अनेक तंत्रमंत्रांनी टोने टोटक्यांमध्ये लवंगाचं फार मोठं महत्त्व आहे। 5 साबूत लवंगा आपण घ्यायचे आहेत। या ज्या लवंगा आहेत, साबूत म्हणजे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, त्याला फूल असावं, अशा 5 लवंगा। कापराच्या 5 ते 6 वड्या, इतक्या वड्या की ज्यामुळे आपण ही लवंग अगदी व्यवस्थित जाळू शकू, इतक्या कापराच्या वड्या। आणि 1 हिरवी विलायची, जर ती मोठी असेल तर अत्यंत उत्तम, नसेल तर छोटी विलायची सुद्धा चालेल। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही सामग्री आपण घ्यायची आहे। एका छोट्याशा प्लेटमध्ये आपण ही सामग्री घ्या, त्यानंतर आपल्या देवघरासमोर सूतक लागल्यानंतर आपण आपल्या देवघराची जी कवाडं आहेत ती बंद करायची आहेत, किंवा आपलं जे देवघर आहे हे एखाद्या स्वच्छ कपड्याने आपण झाकून ठेवायचं आहे। कोणत्याही ग्रहणामध्ये, मग ते सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण असो, आपल्या मंदिराची कवाडं ही नेहमी बंद करावीत। तर मित्रांनो, सूतक लागण्यापूर्वी आपण हा उपाय करतोय, मंदिराची कवाडं बंद असतील, मंदिर झाकलेलं असेल, अशा या देवघरासमोर आपण ही प्लेट ठेवायची आहे आणि हा कापूर पेटवायचा आहे। या 5 लवंगांनी ही विलायची, ही संपूर्ण सामग्री आपण जाळायची आहे, याचं ज्वलन करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, ही प्लेट घेऊन आपण संपूर्ण घरामध्ये, आपल्या संपूर्ण घरात, घरामध्ये जेवढ्या खोल्या आहेत, रूम्स आहेत, प्रत्येक खोलीमध्ये ही प्लेट फिरवायची आहे। सावधानता बाळगा, ही प्लेट फिरवताना आपल्या हाताला इजा पोहोचणार नाही अशा प्रकारे चिमट्याने किंवा तत्सम वस्तूंनी किंवा एखाद्या मोठ्या ताटलीमध्ये किंवा ताटामध्ये आपण ही प्लेट ठेवा, जेणेकरून भाजणार नाही। तर मित्रांनो, संपूर्ण घरामध्ये फिरवा आणि सगळ्यात शेवटी याची जी राख उरणार आहे, या लवंगाची आणि या विलायचीची जी राख उरणार आहे, ही आपण दुसऱ्या दिवशी ग्रहण संपल्यानंतर, लक्षात घ्या, दुसऱ्या दिवशी, तर ग्रहण समाप्ती कधी आहे हे पण जरासं लक्षात घ्या। मित्रांनो, 21 जून रविवारच्या दिवशी सकाळी 10:20 ग्रहण सुरू होईल। महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये या वेळेत थोडाफार फरक, 1-10 ते 15 मिनिटांचा फरक पडू शकतो, तर 10:20 सूर्यग्रहण सुरू होईल। दुपारी 12:02 या सूर्यग्रहणाचा मध्य असेल आणि दुपारी 1:49 हे ग्रहण संपेल।
तर मित्रांनो, हे सूर्यग्रहण साधारणतः 2 वाजता संपत आहे. 2 वाजता ते संपल्यानंतर आपण ही जी राख आहे ही एका तांब्याभर पाण्यामध्ये मिसळायची आहे आणि हे पाणी आपल्या मुख्य दरवाजावर तसंच आपल्या उंबरठ्यावर आपण शिंपडायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपलं संपूर्ण घर हे निगेटिव्ह एनर्जीने मुक्त होईल, नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळेल आणि आपल्या घरामध्ये सुख सौभाग्याची आनंदाची निर्मिती झालेली तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून दिसून येईल. घरातील क्लेश, कलह, वादविवाद संपुष्टात येतील. जीवनामध्ये रस निर्माण होईल. अशांतीचं रूपांतर शांतीमध्ये होईल आणि आपली आणि आपल्या घराची प्रगती ही सातत्याने होत राहील. प्रगतीमध्ये बाधा येणार नाही. तर मित्रांनो, असा हा अत्यंत साधा सोपा टोटका, साधा सोपा उपाय आपणही अवश्य करा. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणा.